नाशिक शहरात विविध रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून देत पायोनियर हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. या हॉस्पिटलचा शानदार शुभारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे. या हॉस्पिटलच्या उभारण्याची संकल्पना डॉक्टर सुरेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे. आम्ही 2 पूर्ण वेळ इंटरव्हेंशन कार्डिओलॉजिस्ट, 1 पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट आणि 2 कार्डियक सर्जन्स असे 5 जण मिळून आम्ही एक हार्ट युनिट, कार्डियक सेंटर हे पायनियर हॉस्पिटल अशोका माग येथेच सुरू करीत आहोत. या हॉस्पिटलमध्ये मल्टी स्पेशालिटी युनिट, मदर अँड चाइल्ड केअर युनिट, ट्रॉमा सेंटर आणि ICU याची सगळी उपलब्धता आहे. हे आम्ही डॉक्टरांनी एकत्र येऊन करण्याचा हा प्रयत्न आहे. हे करण्यामागे कारणं अशी आहेत की रुग्ण जो असतो त्याचे विविध अवयव असतात शरीरामध्ये आणि विविध अवयवांचे विविध प्रकारचे गुंतागुंतीचे आजार असतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि चेंजिंग लाईफस्टाईलमुळे आजारांमध्ये पण गांभीर्य आणि किचकटता हे वाढलेली आहे. आजार पूर्वीसारखे राहिलेले नसून तेही मॉडर्न झालेले आहेत, कॉम्प्लिकेटेड झालेले आहेत. हे असे गुंतागुंतीचे आजारांवर निदान करण्यासाठी, योग्य ते उपचार देण्यासाठी वेगवेगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर एका ठिकाणी हवे, एका छताखाली हवेत. या कन्सेप्टसाठी एक कार्डिओलॉजी टीम हवी, नेफ्रॉलॉजी टीम हवी, ICU डॉक्टर्स हवेत, न्यूरोलॉजिस्ट हवेत. त्यासाठी आम्ही एक मल्टी स्पेशालिटी युनिटचा शुभारंभ या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 6 एप्रिलपासून करीत आहोत. यामध्ये आपल्याकडे कार्डियक टीम आहे, नेफ्रॉलॉजी डॉक्टर्स आहे, फिजिशियन डॉक्टर्स आहेत, सुसज्ज असं 15 बेडचं ICU आहे आणि ट्रॉमा सेंटर आहे, पेडियाट्रिक युनिट आहे, मदर अँड चाइल्ड केअर युनिट आहे. अशा ह्या मल्टी स्पेशालिटी युनिटची कन्सेप्ट ही आम्ही चालू करीत आहोत. यासाठी रुग्णांना योग्य ते उपचार योग्य त्या दरात तत्पर देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आमच्या या प्रयत्नासाठी आपण सगळ्यांचे शुभाशीर्वादाची गरज आहे. तरी आपल्याला जाहीर आव्हान आहे की गुढीपाडव्याला आपण आमच्या ह्या मल्टी स्पेशालिटी हार्ट केअर सेंटरच्या उद्घाटनासाठी संध्याकाळी 5 वाजेपासून यावं आणि आम्हाला शुभाशीर्वाद द्यावे, ही नम्र विनंती. धन्यवाद. आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक जण करिअर कॉन्शियस झाला आहे, त्यामुळे बहुतेक वेळा लग्न उशिरा होतात आणि पर्यायानं दाम्पत्यांना बाळ होण्यासाठी वाट बघावी लागते. अशा दाम्पत्यांसाठी अत्याधुनिक सुविधा पायोनियर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचं डॉक्टर वैशाली अग्रवाल यांनी सांगितलंय. लेट मॅरेजेस आणि लेट प्रेग्नेन्सीजमुळे आजकाल आम्हाला कॉम्प्लिकेटेड प्रेग्नेन्सीज बघायला खूप मिळत आहेत. कॉम्प्लिकेशन्स इन प्रेग्नेन्सी लाईक हायपरटेन्शन, डायबिटीज, प्रीटर्म डिलिव्हरीज, इन्फर्टिलिटीने कन्सीव ज्या महिला होतात त्यांच्या प्रेग्नन्सीज पण प्रेशियस असून त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी कॉम्प्लिकेशन्स आजकाल आम्हाला बघायला मिळतात. त्यासाठी द नीड ऑफ द आर इज की एकाच हॉस्पिटलमध्ये जिथे ICU बॅकअप असेल आणि NICU बॅकअप असेल असल्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीज करण्याचे प्रमाण आजकाल वाढले पाहिजे. पायनियर हॉस्पिटलमध्ये NICU आणि ICU बॅकअप असून प्लस कार्डिओलॉजिस्ट बॅकअप आणि फिजिशियन बॅकअप ऑल द टाईम 24/7 असल्यामुळे हे आजच्या पिढीची गरज आहे. दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू प्रोव्हाइड एट पायनियर हॉस्पिटल. बऱ्याच वेळा नवजात बालकांच्या हृदयाला छिद्र असल्याचं आपण ऐकतो आणि तितकंच घाबरतोही, मात्र पायोनियर हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुविधा आणि निष्णात तज्ज्ञ कार्यरत असल्यानं रुग्णांना मोठा दिलासा मिळतोय. या विकारांविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय डॉक्टर ललित लवणकर यांच्याकडून. लहान बाळांच्या आजारांबद्दल जसं आधी 15-20 वर्ष आधी किंवा फिल्मी डायलॉगने आपण घाबरून जायचो की बच्चे के दिल में सूर आ गए आणि असं वाटायचं की आता सगळं संपलं, याच्यापुढे कुठल्याही पद्धतीचे उपचार नाही किंवा आयुष्य संपलं, आज ती अवस्था राहिलेली नाही आहे. आज जन्मतः असलेल्या हृदयाच्या आजारांवर जवळपास 99.99% आजारांवर उपचार उपलब्ध आहेत, अतिशय सहज आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध आहेत.
ह्यामध्ये मी गेल्या 2 वर्षामध्ये अगदी लहानात लहान 2 किलो 300 ग्रॅम वजनाच्या बाळाच्या हृदयाचं छिद्र डिव्हाइसद्वारे बंद केलेलं आहे. तसेच 4 दिवसांच्या वयाच्या बाळाचं 2 किलो 600 ग्रॅम वजन असलेल्या बाळाची हृदयाची झडप जी अडथळ्यामुळे बंद होती पूर्णतः, ती बलून तंत्रज्ञानाने उघडून व्यवस्थित होऊन तो बाळ व्यवस्थित सुखकर आयुष्य आज जगतो आहे. तर हे सगळे उपचार बदललेल्या टेक्निक तंत्रज्ञानाने आणि ॲवेलेबल स्किल्स असलेल्या डॉक्टर्समुळे आज उपलब्ध आहेत. आणि ते त्या तंत्रज्ञानासाठी तुम्हाला मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता इथे जाण्याची गरज नाही. हे सर्व पद्धतीचे उपचार आज आपल्या इथे नाशिकमध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की आपल्या इथे नाशिकमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये ज्या अशा पद्धतीचे बलून स्टेंट्स किंवा छत्रीच्याद्वारे हृदयाची छिद्र बंद केली जातात, जी भारतात अगदी मोजक्या ठिकाणी केली जातात 2 ते 3 सेंटर्समध्ये, त्या पद्धतीचे अवघडात अवघड शस्त्रक्रिया आणि स्टेंटिंग आणि हृदयाची छिद्र आपण बंद केलेली आहेत. तर हे सगळं आता आपल्या नाशिकमध्ये इथे उपलब्ध आहे. कुठल्याही रुग्णाला बाहेर जाण्याची गरज नाही आहे. आणि ह्यासाठी आपल्याला ऑलरेडी पेशंट्स धुळे, जळगाव, मालेगाव, जालन्यापासूनसुद्धा येत आहेत आणि ह्या सेवेचा लाभ घेतो आहे. तर आपण नाशिककरांनी ह्या गोष्टीमध्ये दुर्लक्ष करू नये आणि ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा. हृदयाचे जे आजार आहेत ते सगळ्यांवर उपचार नाशिकमध्ये उपलब्ध आहेत. अगदी ह्यामध्ये लहान बाळांचेच नाही तर ज्या मोठ्या माणसांना जन्मतः असलेले हृदयाचे आजार असतात किंवा छिद्र असतात जन्मतः 30-35 वर्ष वयामध्ये, त्यांचेसुद्धा आजार आपण बिना ओपन हार्ट सर्जरी करता छत्री किंवा डिव्हाइसच्या साह्याने ती छिद्र बंद केली जाऊ शकतात. यामध्ये नाशिकमध्ये आपण 55 वर्ष वयाच्या रुग्णाचं अशा पद्धतीने भलं मोठं हृदयाचं छिद्र डिव्हाइसद्वारे बंद केलेलं आहे आणि तो अगदी आता पूर्णतः नॉर्मल आयुष्य जगतोय. तर आज हृदयाचे जन्मतः असलेल्या आजारांसाठी कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही आहे. याच्यावर उपचार अगदी सुलभ आणि सोयीस्कर पद्धतीने नाशिकमध्ये पायोनियर हॉस्पिटल आर्यन प्लाझा अशोका मार्ग इथे उपलब्ध आहे. तरी सगळ्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जर तुम्हाला तुमच्या जवळपासच्या किंवा आप्तेष्टां नातेवाईकांमध्ये कुणाला जन्मतः असलेल्या हृदयाच्या आजाराचं निदान झालेलं आहे तर घाबरून न जाता अवश्य एकदा इथे येऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ला व मार्गदर्शनाने तुम्ही पुढची ट्रीटमेंट उपचार पद्धती अवलंबवू शकता. धन्यवाद. विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणेच सहकारातून व्यवसायाकडे असा दृष्टिकोन पायोनियर हॉस्पिटलच्या उभारणीमागचा असल्याचं डॉक्टर प्रवीण गडसिंग यांनी सांगितलंय. नाशिकमध्ये पिडियाट्रिक सर्जरीची जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीज म्हणजे दुर्बिणीद्वारे सर्जरी करण्याच्या ज्या पद्धती आहे त्याची आपण सुरुवात केलेली आहे. नाशिकमध्ये मागच्या 8 वर्षात आपण जवळजवळ 11,000 ऑपरेशन्स केलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 दिवसाच्या बाळापासून ते 18 वर्षाच्या बाळापर्यंत आपण सगळ्यांचे ऑपरेशन्स केलेले आहेत. नाशिकमध्ये आता आपल्याला 4 सेंटर्स आहेत आपले. तर 40 सेंटर्समध्ये मिळून आपण टोटल 200 बेड्सचे हॉस्पिटल्स रन करतो आहे आणि डॉक्टर्सना आपण एक व्यावसायिकता कशी करायची सहकारातून ह्याच्यावर आता सध्याला आमची एक मुवमेंट चालू केलेली आहे. त्या मुवमेंटला आम्ही कॉपरेटिव्ह टू कॉर्पोरेट अशी नाव दिलेलं आहे. नॉर्मली पेशंट्स ज्यावेळेस पण मोठे ऑपरेशन्स किंवा मोठे आजार आले तर त्या लोकांना 2 पद्धतीचे उपचार पद्धती, एक सिव्हिलची उपचार पद्धती किंवा सरकारी पद्धती असते, दुसरी कॉर्पोरेटची. सिव्हिलची उपचार पद्धतीमध्ये तिथे रुग्णांची संख्या असंख्य असल्यामुळे पेशंटला त्याचा लाभ घेण्यामध्ये कधी कधी काही काही अडचणी येतात हे सर्वांना माहिती आहेत. आणि कॉर्पोरेटमधल्या अडचणी म्हणजे मूळ बघायला गेलं तर तुमच्या व्यावहारिक अडचणी म्हणजे तिथे पैशाची जास्त गरज भासते. तर ह्या दोघांचा समतोल साधण्यासाठी आपण ही कॉपरेटिव टू कॉर्पोरेट म्हणजे सगळ्या डॉक्टर्सनी पेशंटच्या हितासाठी बनवलेली अशी ही आपली चळवळ आहे ज्याच्यामध्ये आपण सर्व डॉक्टर्सना एकत्र घेऊन त्यांचं स्वतःचं असं हॉस्पिटल चालू करू शकतो जिथे आपल्याला डॉक्टरला आणि पेशंटला त्याच्या पैशाच्या अभावी कुठलीही इलाज पद्धतीमध्ये अडचण येऊ नये. आणि आपल्याला जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत त्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसाठी कोणाच्या आर्थिक सहाय्याची मदत किंवा कुठल्याची परवानगी घेण्याची गरज पडू नये. सेकंडली
ह्या चळवळीतून आपण अजून जे काही सामाजिक संस्था आहेत, बाकीचे सगळे मित्रवर्ग आहेत, त्यांना ह्याच्यामध्ये पेशंटच्या काही आर्थिक अडचणी सांगून त्याच्यासाठी मदतीसाठी आपण आपली एक प्रॉपर ऑर्गनायझेशन तयार केलेले आहे, ज्याला इग्नायटेड माइंड्स फाउंडेशन नावाने आपण ही ऑर्गनायझेशन तयार केलेली आहे, जी गरजू आणि ज्या लोकांना खूप पेशंटची चणचण आहे अशा लोकांना आपण त्याच्यातून मदत करतो. तर बेसिकली ही कॉपरेटिव टू कॉर्पोरेट ही म्हणजे सहकार्यातून व्यावसायिकता ही जी एक परंपरा आहे किंवा ही जी एक मुवमेंट किंवा चळवळ आहे, दॅट इज बाय द डॉक्टर्स फॉर द डॉक्टर्स ऑफ द डॉक्टर्स फॉर द बेनिफिट्स ऑफ द पेशंट्स आणि ॲडव्हान्स केअर इथिकल केअर ॲट अ अफोर्डेबल प्राईस. अशा धर्तीवर आता हे आम्ही पायनियर हॉस्पिटल जे सुरुवातीला एक फक्त मॅटर्नल अँड चाइल्ड केअर होतं ते मल्टी स्पेशालिटी आणि आता द हायेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी दॅट इज कार्डियक किंवा हार्टचे बायपास आणि कॅथलॅब ह्याच्यावर आता आपण त्याला नवीन त्याची विंग चालू केलेली आहे. धन्यवाद. पायोनियर हॉस्पिटलमध्ये हृदयासंबंधी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असल्याचं डॉक्टर निलेश पुरकर यांनी सांगितलंय. पायोनियर हॉस्पिटल हे एक कम्प्लीट हार्ट स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जिथे हृदयाच्या कुठल्याही पेशंटला पूर्णपणे उपचार केले जाऊ शकतात. जसं की हृदयाला अटॅक आलेल्या पेशंटवरती असलेला मेडिकल उपचार, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी. जनरली हृदयामध्ये ब्लॉकेजेस असले की त्याच्यावरती विविध पर्याय उपलब्ध असतात, जसं की मेडिकल मॅनेजमेंट, अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी. पायोनियर हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातली पहिली हॉस्पिटल आहे जिथे हार्ट टीम ही संकल्पना संयुक्तपणे राबवली जात आहे. या संकल्पनेमध्ये फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट आणि कार्डियक सर्जन तिघंही मिळून हार्ट टीम संकल्पनेच्या अंतर्गत प्रत्येक पेशंटला योग्य ते उपचार सुचवले जातात आणि ते यशस्वीपणे राबवले जाऊ शकतात. पायोनियर हॉस्पिटलमध्ये 2 पूर्णवेळ कार्डिओलॉजिस्ट, 2 कार्डियक सर्जन्स आणि 1 पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट म्हणजे बालरोग हृदयरोगतज्ञ उपलब्ध आहे, जे आपल्याला 24 तास सेवा देतील, ज्यामुळे हृदयावरची कुठलेही इमर्जन्सी उपचार आपल्याला पूर्णपणे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देता येतील. विविध प्रकारच्या रोगांवर एकाच ठिकाणी उपचार करणं आता सहज शक्य झालंय असं मनोगत डॉक्टर निलेश चव्हाण यांनी व्यक्त केलंय. साधारणतः 9 महिन्यापूर्वी आम्ही पायोनियर हॉस्पिटल अशोका मार्ग नाशिक रोड इथं चालू केलं होतं. त्यावेळेस हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी गायनॅक युनिट, हाय रिस्क प्रेग्नन्सी आणि न्यूनॅट्स चाइल्ड युनिट म्हणून आम्ही चालू केलं होतं. पण ह्या एरियामध्ये पायोनियर हॉस्पिटलला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला ह्या 9 महिन्यामध्ये. त्यानंतर आम्ही पायोनियर हॉस्पिटलचं कार्डियक युनिट किंवा कॅथलॅबमध्ये एक्सपान्शन करण्याचा विचार केला आणि येत्या 6 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी आपण पायोनियर हॉस्पिटल इथेच कार्डियक कॅथलॅबचं ओपनिंग करत आहोत. कार्डियक कॅथलॅबसाठी किंवा पायोनियर हॉस्पिटलमध्ये जे कोणी डॉक्टर्स आहे ते सर्व सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, इन हाऊस सर्व डॉक्टर्स आहे. त्यामध्ये 2 कार्डिओलॉजिस्ट फुल टाईम आहे, 2 कार्डियक सर्जन फुल टाईम आहे, 1 एक्सक्लुझिव्हली पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट नॉर्थ महाराष्ट्रामध्ये ते पायोनियर हॉस्पिटलमध्ये आहेत. अशा प्रकारे आम्ही पायोनियर हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल केअर, ट्रॉमा केअर सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. सर्वात महत्त्वाचं, पायोनियर हॉस्पिटल ज्या प्रकारे सर्व सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर हॉस्पिटलमध्ये असून पण पेशंटला पूर्णपणे त्यांचा वेळ देतात, त्यांना त्यांच्या काउन्सिलिंग करतात, त्यांना त्यांच्या डिसीजचं प्रोग्नोसिस पूर्ण वेळ त्यांना व्यवस्थित समजून सांगतात, ह्या पद्धतीने सर्व डॉक्टर प्रत्येक पेशंटची काळजी घेऊन त्यांच्या उपचारासंदर्भात, त्यांच्या प्रोग्नोसिस संदर्भात सर्व प्रकारे पेशंटला डिटेल आणि इथिकल प्रॅक्टिस ही पायोनियर हॉस्पिटल गुढीपाडव्याला 6 तारखेला हॉस्पिटलचं कॅथलॅकचं ओपनिंग आहे. तरी मी सर्व नाशिककरांना एक आव्हान करतो की ह्या दिवशी हॉस्पिटलच्या ओपनिंगच्या दिवशी आपण उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद द्यावे, आम्हाला तुमची सेवा करण्याची एक संधी द्यावी, ही नम्र विनंती. धन्यवाद. नाशिक पुणे महामार्गालगतच्या अशोका मार्गावर आर्यन प्लाझामध्ये पायोनियर हॉस्पिटलचं दिमागदार उद्घाटन दिनांक 6 एप्रिल 2019 रोजी संपन्न होत आहे. या सोहळ्यात सर्व नाशिककरांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय. नमस्कार.